स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घंटागाडीचा शुभारंभ देवगड येथे करण्यात आला. या घंटागाडी मार्फत देवगड परिसरातील ओला व सुका कचरा वेगळा केला जाणार असून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणार असल्याची माहिती देवगड तालुक्याचे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी कोकण लाईव्ह बोलताना दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या 12 नंबर वार्डमधून घंटागाडीचा शुभारंभ करण्यात आला. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाच्या घरासमोर घंटागाडीचा वापर करून ओला व सुका कचरा जमा केला. ही गाडी इतर सर्व वार्डमध्ये फिरणार असून ओला व सुका कचरा वेगवेगळा देऊन नगरपंचायतीला सहकार्य करण्याचं आवाहन नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी कोकण लाईव्ह बोलताना केलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या 12 नंबर वॉर्डमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं कामकाज 1 जूनपासून आम्ही केलेलं आहे. 1 जूनपासून घंटागाडी वॉर्डमध्ये फिरल्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणामुळे लोकांची ही समस्या दूर होईल आणि ओल्या कचऱ्यापासून आपण कंपोस्ट खत बनवणार आहोत आणि सुक्या कचऱ्यापासून प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा बाटल्या असतील तर त्याचं पण आपण विघटन करणार आहोत. हा आमचं पहिलं पाऊल आहे. हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा करत आपण स्वच्छता मोहीम चांगल्या प्रकारे राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील.